नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉन ऑन करा. तर चला मग चालू करू आजचा पहिला प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या स्त्रीने सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या काळात मुंबईतील एका सत्याग्रही गटाने नेतृत्व केल्यामुळे कारावास भोगला होता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, अवंतिकाबाई गोखले. अवंतिकाबाई गोखले यांनी कारावास भोगला होता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? विधान दिले आहे टेहरी धरण हे जगातील सर्वात उंच धरण आहे, त्यानंतर भाकरा नांगल हे भारतातील सर्वात मोठे धरण आहे, त्यानंतर हिराकूट हे धरण हे जगातील सर्वात लांबी धरणापैकी एक धरण आहे, त्यानंतर वरीलपैकी एकही नाही. तर मित्रांनो याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, टेहरी धरण हे जगातील सर्वात उंच धरण आहे. हे विधान चुकीचे आहे. मित्रांनो टेहरी धरण हे भारतातील सर्वात उंच धरण आहे, त्यामुळे विधान हे चुकीचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी डॅश डॅश येथे इंडिया हाऊसची स्थापना केली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, लंडन. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. त्यानंतरचा प्रश्न, भारताने कोणत्या देशाची संसद निर्माण करण्यात मदत केली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, अफगाणिस्तान. अफगाणिस्तान या देशाची संसद निर्माण करण्यासाठी भारताने मदत केली आहे. पुढचा प्रश्न, शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, सदाशिवराव बेनाडीकर. सदाशिवराव बेनाडीकर यांना शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून नेमले होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशाचा उपयोग शस्त्रक्रियागृहात हवा निर्जंतुक करण्यासाठी केला जातो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, अतिनील तरंग. अतिनील तरंगांचा उपयोग शस्त्रक्रियागृहात हवा निर्जंतुक करण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न, रेखांश वृत्तातील अंशामध्ये सांगितलेल्या अंतरास डॅश डॅश असे म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो रेखांश. अंशामध्ये सांगितलेल्या अंतरास रेखांश असे म्हणतात. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशाशी संलग्न नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, मणिपूर. मणिपूर राज्याची सीमा बांगलादेशाशी संलग्न नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा प्रसिद्ध नृत्य व गीत प्रकार आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, तमाशा. महाराष्ट्राचा प्रसिद्ध नृत्य व गीत प्रकार तमाशा आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली भूविकास बँक डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, झांग. झांग येथे भारतातील पहिली भूविकास बँक सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, पंचायत राज. भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे पंचायत राज याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, राज्याचा राज्यपाल हा डॅश डॅश? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, राज्याचा प्रमुख असतो. राज्याचा राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. पुढचा प्रश्न, संदेश वहनासाठी डॅश डॅश या थराचा वापर होतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, आय नंबर. संदेश वहनासाठी आय नंबर थराचा वापर होतो. पुढचा प्रश्न, जगातील पहिली साम्यवादी क्रांती डॅश डॅश येथे कोणत्या देशात घडून आली होती? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, रशिया. जगातील पहिली साम्यवादी क्रांती रशिया देशामध्ये झाली होती. पुढचा प्रश्न, प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलतो याला काय म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, प्रकाशाचे अपवर्तन. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलतो याला प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. पुढचा प्रश्न,
गोव्यातील डॅश डॅश हा उत्सव वैशिष्ट्यपूर्ण आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ कार्निव्हल्स. गोव्यातील कार्निव्हल हा उत्सव वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुढचा प्रश्न, रासायनिक खते व कीटकनाशकांमुळे डॅश डॅश प्रदूषित होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब मृदा. रासायनिक खते व कीटकनाशकांमुळे मृदा प्रदूषित होते. पुढचा प्रश्न, पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे डॅश डॅश प्राणी होय? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क सस्तन. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय. पुढचा प्रश्न, डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे? डॉट्स कार्यक्रम, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग हा डॉट्स कार्यक्रम आहे. पुढचा प्रश्न, भारतात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपैकी सर्वाधिक स्थापित क्षमता डॅश डॅश या ऊर्जा स्त्रोतांची आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब पवन ऊर्जा. पवन ऊर्जा स्त्रोतांची स्थापित क्षमता जास्त आहे. पुढचा प्रश्न, जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ हिंदी महासागर. जगातील हिंदी महासागराचे नाव हे भारतावरून ठेवण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, विवो आय पीचे विस्तार रूप काय आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल. विवो आय पीचे विस्तार रूप व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल हे आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने सायबर गुन्हे रोखण्यासाठी राष्ट्रीय मदत लाईन सुरू केली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब गृह मंत्रालय. गृह मंत्रालयाने सायबर गुन्हे रोखण्यासाठी राष्ट्रीय मदत लाईन सुरू केली आहे. पुढचा प्रश्न, पुढील महिन्यापासून कोणत्या देशाने वॅक्सिन पासपोर्ट देण्याची घोषणा केली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब जपान. जपान देशाने वॅक्सिन पासपोर्ट देण्याची घोषणा केली आहे. पुढचा प्रश्न, कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीची नियुक्ती केली गेली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ महमूद जमाल. कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून भारतीय वंशाच्या महमूद जमाल यांची नियुक्ती केली गेली आहे. पुढचा प्रश्न, समान अर्थ असणारी वाक्य प्रचाराची जोडी कोणती? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड डोळेझाक करणे कानडोळा करणे. समान अर्थ असणारी वाक्य प्रचाराची जोडी ऑप्शन क्रमांक ड डोळेझाक करणे कानडोळा करणे. पुढचा प्रश्न, विशेष किफायत नसलेल्या धंद्याचे वर्णन करताना पुढीलपैकी कोणती म्हण वापरली जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क घोडे खाई भाडे. घोडे खाई भाडे ही म्हण वापरली जाते. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते कर्मकर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे? कर्मकर्तरी प्रयोगाचे उदाहरण, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब मोर शिकाऱ्याकडून मारला जातो. मोर शिकाऱ्याकडून मारला जातो हे कर्मकर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा सामासिक शब्द आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ समीकरण. समीकरण हा सामासिक शब्द आहे. पुढचा प्रश्न, मी उशिरा उठतो ते बाबांना आवडत नाही हे दोन केवल वाक्यांचे वाक्य संकलन करा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड माझे उशिरा उठणे माझ्या बाबांना आवडत नाही. ऑप्शन क्रमांक ड. पुढचा प्रश्न, सूर्य पश्चिमेला मावळतो या वाक्यातून कोणत्या काळाचा बोध होतो? सूर्य पश्चिमेला मावळतो या वाक्यातून कोणत्या काळाचा बोध होतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ या वाक्याचे बोध होते सूर्य पश्चिमेला मावळतो. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अधोरेखित शब्द हा नाम आहे? दोन विधान दिले आहेत त्यातील कोणते नाम आहे ते ओळखायचे आहे.
त्या द्रष्टाने दुष्टाने बरोबर दावा साधला. त्यानंतर एक म्हातारा माणूस पायरीवर बसला होता, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ. फक्त अ मधील शब्द हा नाम आहे दुष्टाने. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह दिले जाते. त्यानंतर एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तर तरीही दुहेरी अवतरण चिन्ह दिले जाते. या दोन वाक्यापैकी कोणते विधान बरोबर आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, फक्त अ बरोबर. बोलणाऱ्या तोंडचे शब्द दर्शवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह दिले जाते हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी संकेतार्थ वाक्य कोणते? जर उद्या सुट्टी मिळाली तर तुझ्या घरी येईन. दुसरा, उद्या सुट्टी मिळाल्यावर तुझ्या घरी येईन. त्यानंतर, तुझ्या घरी येण्यास सुट्टी हवी. त्यानंतर, सुट्टी मिळाल्यानंतर तुझ्या घरी येईन. यापैकी योग्य संकेतार्थ वाक्य कोणते आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, जर उद्या सुट्टी मिळाली तर तुझ्या घरी येईन हे संकेतार्थ वाक्य आहे. पुढचा प्रश्न, मराठीत प्रमुख सर्वनामे किती? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, 9. मराठीत प्रमुख सर्वनामे 9 आहेत. पुढचा प्रश्न, गॅजेट या शब्दासाठी मराठीत सर्व समानार्थी शब्द कोणता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, राजपत्र. गॅजेट या शब्दासाठी मराठीत समानार्थी शब्द राजपत्र आहे. पुढचा प्रश्न, ती आली आणि तो घराबाहेर पडला, अभयान्वयी अव्ययाचा प्रकार को ओळखायचा आहे या वाक्यात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, समुच्चयबोधक. समुच्चयबोधक हे आहे. पुढचा प्रश्न, विसर्गसंधी ओळखा, मन प्लस राज्य. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, मनोराज्य. मन प्लस राज्य, मनोराज्य. त्यानंतर पुढचा प्रश्न, काव्यामृत या सामासिक शब्दाचा विग्रह कशा प्रकारे होईल? काव्यामृत विग्रह. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, काव्यरूपी अमृत म्हणजे काव्यामृत. पुढचा प्रश्न, बाजीरावाने दोरीने शेळीस बांधले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विभक्तीचा कारकार्थ कोणता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, करण. कारकार्थ दोरीने या शब्दाचा कारकार्थ करण आहे. पुढचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द ओळखा, आगंतुक. आगंतुक या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, आमंत्रित. आगंतुक या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द आमंत्रित. पुढचा प्रश्न, पूर्ण भविष्यकाळातील क्रियापदाचा पर्याय ओळखायचा आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, केलेले असेल. पूर्ण भविष्यकाळातील केलेले असेल, ऑप्शन क्रमांक अ. पुढचा प्रश्न, गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडतात या वाक्याचा प्रकार कोणता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, केवल वाक्य. गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडतात हे केवल वाक्य आहे. पुढचा प्रश्न, विधेय म्हणजे डॅश डॅश. विधेय म्हणजे डॅश डॅश. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, क्रियापद. विधेय म्हणजे क्रियापद. पुढचा प्रश्न, तंबाखू बटाटा हापूस फणस कोबी हे शब्द मराठी भाषेत कोणत्या परकीय भाषेतून आले आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, पोर्तुगीज. तंबाखू बटाटा हापूस फणस कोबी हे पोर्तुगीज भाषेतून शब्द मराठी भाषेत आले आहेत. पुढचा प्रश्न, रामूला शेळीचे दूध आवडते या वाक्यातील दूध हा शब्द व्याकरणिकदृष्ट्या काय दर्शवतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, करता. दूध हा शब्द करता दर्शवतो. पुढचा प्रश्न, वाक्यात दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, संयोग चिन्ह. वाक्यात दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.